आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाचे लाडू बनवणार आहे। नमस्कार, आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाचे लाडू बनवणार आहे। तर हे बघा, इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आपल्याला आता त्यामध्ये 2 कप गाईचं दूध टाकायचं आहे। तर इथे मी हे फुल फॅट दूध घेतलेलं आहे। तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला गाईचं दूध घ्यायचं आहे। तर आपल्याला आता ह्या दुधाला 1 कप होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे। दूध बॉईल होते तोपर्यंत आपण आता दुसरी प्रोसेस करून घेऊ। इथे मी एक पॅन ठेवलेला आहे। आपल्याला आता त्यामध्ये 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचा आहे। तुमच्याजवळ जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही आपलं रेग्युलर खोबरं घेऊन त्यावरची साल काढून ते मिक्सरला फिरवून घेऊ शकतात। तर बघा, आपल्याला आता हे डेसिकेटेड कोकोनटला थोडंसं परतवून घ्यायचं आहे। आपल्याला हे एकदम लो गॅसवरतीच परतवून घ्यायचं आहे। जास्त सुद्धा परतवायचं नाही आहे, एखादी मिनिटच आपल्याला हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आता आपलं हे खोबऱ्याचा खीस मस्त असा परतवून झालेला आहे। आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे। हे बघा, इथे आता आपलं दूध सुद्धा आटण्यात आलेलं आहे। तर आपल्याला आता त्यामध्ये 1/2 कप साखर टाकायची आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आपल्याला आता साखरेला दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। हे बघा, इथे आता साखर सुद्धा मस्त अशी मेल्ट झालेली आहे इथे। तर आपल्याला आता यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे। हे बघा, इथे आता दूध बऱ्याच पैकी आपलं आटलं गेलेलं आहे। तर आपल्याला आता यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट आहे ते टाकायचं आहे। नंतर आपल्याला आता हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे पॅन सोडायला लागत नाही तोपर्यंत हे आपल्याला हलवत राहायचं आहे। इथे खोबऱ्याच्या खिसाने बघा पूर्ण दूध शोषून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। हे बघा, हे आता हळूहळू पॅन सोडायला लागलेला आहे। हे बघा, हे मिश्रण आता थोडं घट्टसर झालेलं आहे। तर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे। नंतर आपल्याला आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आता मी पिस्त्याला एकदम मस्त असं बारीक कट करून घेतलेलं आहे। आपल्याला आता त्यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे। नंतर आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आता आपलं हे मिश्रण सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आपल्याला आता याचे लाडू बांधून घ्यायचे आहे। तर 1 चमचा आपल्याला याचं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे। हे बघा, किती मस्त असा आपला लाडू बांधून झालेला आहे। तर आपण आता लाडवांना पिस्त्याने आणि डेसिकेटेड कोकोनटने थोडंसं कोट करू, म्हणजे आपले लाडू दिसायला सुद्धा छान दिसतील। हे बघा, इथे आपला आता मस्त असा लाडू बनवून झालेला आहे आणि दिसायला सुद्धा बघा किती सुंदर दिसतोय। आपण आता अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊ। हे बघा, इथे आता आपले नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाचे लाडू
पूर्णपणे बनवून झालेले आहे। तर मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते। हे बघा किती मस्त झालेले आहे। तर या नारळी पौर्णिमेला तुम्ही अशा प्रकारे लाडू नक्की बनवून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।